नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिकताय ना? शिकायलाच पाहिजे। आज आपण इयत्ता 10वीच्या मॅथ्स फर्स्ट मधील पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स याच्यातला ग्राफिकल मेथड हा भाग शिकणार आहे। त्याच्यातील पहिल्या व्हिडिओमध्ये काय भाग आपण शिकलोय, आता उरलेला जो भाग आहे टेबल तयार करणे, तो भाग आज आपण शिकणार आहोत। त्याच्यातलं मी एक्झाम्पल क्रमांक 4 या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे। आता आपण बघतोय जे टेबल कसे तयार करायचे हे शिकणार आहे। मायनस वाय तिकडे बघ, मायनस वायचं काय करायचं, तिकडे प्लस वाय घेऊन घेतो। पहिले मी 3x मायनस वाय इज इक्वल टू 2, मायनस वायचं काय करायचा प्लस वाय, आणि हा 3x इथंच, प्लस 2चा काय करूया मायनस 2, ते इक्वल टू साईड मायनस वायचं केला प्लस वाय, 3x वाय इट इज प्लस 2चा मायनस 2, म्हणजे वाय इज इक्वल टू काय होईल 3x मायनस 2। याचा लगेच टेबल बनवायचं, याचा टेबल होईल बघा, x y x ची कोणती व्हॅल्यू घ्या वाय मिळेल, x ची काय ठेवा समजा 1 ठेवली 1, तर 3 एक 3 3 वजा 2, 3 मधून 2 गेले 1, बघा बरं, x ची व्हॅल्यू ठेवली 1, 3 इंटू 1 3, 3 मायनस 2 1, आता काय ठेवा समजा मायनस 1, 3 इंटू मायनस 1 मायनस 3, मायनस 3 मायनस 2 मायनस 5, म्हणजे पेअर काय मिळाली मायनस 1 कॉमा मायनस 5, पुन्हा काय ठेवा 0 ठेवली समजा 0, काय बघा 0 ठेवली तर 0 इंटू 3 0, 0 मायनस 2 मायनस 2, म्हणजे पेअर काय मिळाली 0 मायनस 2। दुसरं इक्वेशन 2x मायनस वाय इज इक्वल टू 3, 2x मायनस वाय इज इक्वल टू 3, काय करणार मायनस वायचं करायचा प्लस वाय, इथं वाय हा 2x एज इट इज प्लस 3चा मायनस 3, म्हणजे साईड चेंज करा फक्त, म्हणजे काय होईल वाय इज इक्वल टू 2x मायनस 3, हे लगेच याचा टेबल बनवा, किती छान मेथड आहे बघ। x y x व्हॅल्यू कोणती ठेवा पटकन होते, काय ठेवली समजा 0, 0 ठेवली की ते आउटच होते, 2 इंटू 0 0, 0 मायनस 3 मायनस 3, पेर मिळाली 0 मायनस 3, कोणती ठेवा 1 ठेवली 1, 2 इंटू 1 2, 2 मायनस 3 मायनस 1, पेर मिळाली 1 मायनस 1, पुन्हा काय ठेवूया एखादी निगेटिव्ह ठेवा मायनस 2 ठेवली समजा मायनस 2, तर मायनस 2 इंटू 2 मायनस 4, मायनस 4 अँड मायनस 3 किती होईल मायनस 7, काय ठेवली मायनस 2, मायनस 2 इंटू 2 मायनस 4, मायनस 4 मायनस 3 मायनस 7, पेर काय मिळाली मायनस 2 मायनस 7। आणखी सोपी ठेवायचं आहे, सोपी ठेवा, पॉझिटिव्ह 3 ठेवली तर 3 दुणे 6, 6 मायनस 3 3, अशा पेअर आपण बनवू शकतो। हे एक्झाम्पल नंबर आहे 4th, म्हणजे टेबल तयार करून घ्या, स्क्रीनशॉट मारा, त्याचं एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढून ग्राफ काढा, दोन लाईनचे ग्राफ काढा, आणि पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजेच सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स स्क्रीनशॉट मारा। यानंतर आहे 5th एक्झाम्पल, 3x मायनस 4y इज इक्वल टू मायनस 7, आणि 5x मायनस 2y इज इक्वल टू 0। आता हे पहिले घेतो मी, 3x मायनस 4y इज इक्वल टू मायनस 7, काय करणार आहे आपण एका बाजूला वायची टर्म पाहिजे, मायनस 4yचं करायचं इकडं प्लस 4y, झाला 4y, इकडं
थ्री एक्स माइनस सेवेन चा प्लस सेवेन पुनः साइड चेंज करा म्हणजे काय होईल फोर वाय इज इक्वल टू थ्री एक्स प्लस सेवेन देअर फोर मी तो वाय ठेवला तर वाय जेवढं काय होईल थ्री एक्स प्लस सेवेन आणि मल्टीप्लाय फोर एकदा होईल डिवाइड तर किती छान होते बघा एक्स वाय एक्स वाय एक्स ची व्हॅल्यू अशी ठेवायची की त्याला फोरने डिवाइड करता आलं पाहिजे न्यूमरेटरला फोरने डिवाइड करता आलं पाहिजे कोणत्या ठेवूया म्हणजे वरती अंशात आठ बारा सोळा म्हणजे चारच्या पटीत आले पाहिजे चार आलं चालतोय फोर मायनस फोर मायनस एट अशा व्हॅल्यू आले पाहिजेत किंवा फोर एट ट्वेल्व सिक्सटीन अशा पद्धतीत असा अंश येतील अशी एक्सची व्हॅल्यू ठेवायची काय ठेवूया समजा वन ठेवली तर किती होईल तीन एकके तीन सात तीन दहा वन नको मायनस वन ठेवली तर थ्री इंटू मायनस वन मायनस थ्री छान आहे बघा थ्री इंटू मायनस वन मायनस थ्री आणि सेवन मायनस थ्री किती आला फोर आणि फोर अपॉन फोर केला की वन काय ठेवली आपण मायनस वन ठेवली थ्री इंटू मायनस वन मायनस थ्री मायनस थ्री प्लस सेवेन फोर फोर अपॉन फोर वन पेर मिळाली मायनस वन वन दुसरी काय ठेवी आता थ्री ठेवली तीन त्रिक नऊ नऊ आणि सात किती होते सोळा जमते काय ठेवली तीन तीन त्रिक नऊ नऊ आणि सात सोळा सोळाला चारनं भागलं किती येणार आहे चार चौक सोळा बरोबर आहे का बघा एक्स ची व्हॅल्यू काय ठेवली थ्री तीन त्री नऊ नऊ आणि सात सोळा सोळा चार मागलं की चार बरोबर आहे पेर काय मिळाली थ्री फोर असे पेर शोधायच्या कोणा काय ठेवूया मायनस फाय ठेवली मायनस फाय इंटू थ्री मायनस फाय इंटू थ्री मायनस फिफ्टीन मायनस फिफ्टीन प्लस सेवेन मायनस एट मायनस एट अपॉन फोर मायनस टू किती भारी बघा काय ठेवली मायनस फाय मायनस फाय इंटू थ्री मायनस फिफ्टीन प्लस सेवेन मायनस एट अपॉन फोर मायनस टू एवढं स्पीडमध्ये हे करता आलं पाहिजे कारण आत्ता हा टेबल तयार झाल्यानंतर त्याला अर्धा मार्क आहे पूर्ण टेबल तयार झाला पूर्ण हा टेबल तयार झाल्यानंतर ह्याला अर्धा मार्क दुसरा टेबल तयार केल्यानंतर अर्धा ह्याचा आली काढ ही लाईन काढली त्याला एक दुसरी लाईन काढली एक एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढला त्याला अर्धा आणि शेवटच्या उत्तराला अर्धा असं चार मार्काला आलं तर त्या टेबल आहे एका टेबलला फक्त अर्धा मार्क आहे त्यामुळे हे स्पीडमध्ये उरकायचं दुसरं इक्वेशन फाय एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू झिरो आता मायनस टू वायचं काय करू इकडं टू वाय हा इकडं फाय एक्स आहे तसंच आहे का बरोबर पुन्हा साईड चेंज करू फाय एक्स इज टू वाय म्हणजेच टू वाय इज इक्वल टू फाय एक्स म्हणजेच इथं ठेवलं वाय तर हा फाय एक्स आहे जी टी समजते का आणि मल्टीप्लाय टूचं इकडं काय होईल डिवाइड टू हे इक्वेशन काय होईल बघा एक्स वाय एक्स वाय आता अंशात इथं काय दोन भाग संख्या कोणती ठेवा इथं टू आहे इथं दोनच्या पटीतली कोणती ठेवा म्हणजे दोनला दोन राहणारच काय ठेवला दोन इथं दोन ठेवा दोनला दोन गेला म्हणजे काय राहणार पाच किंवा दोन ठेवलं पाच दोन आहे दहा दहाला दोनने डिवाइड केली पुन्हा पाच असे टू फाय पुन्हा काय ठेवताय मायनस फोर ठेवली मायनस फोर इंटू फाय पंचक वीस वजा वीस त्याला टूने डिवाइड केलं की मायनस टेन किंवा इथं दोनने भागला होतो मायनस फोर ठेवला बी दोन्ही चार म्हणजे मायनस टू येणार आहे आणि मायनस टू इंटू फाय मायनस टेन किंवा छोटी ठेवायची छोटी ठेवा किंवा आणखी एक सोपी असते तुम्हाला काय सांगतोय झिरो ठेवा ते आउटच करून टाकायची लय भारी
सगळ्यात भारी हे काय झीरो, झीरो इंटू फाय झीरो, झीरो अपॉन टू झीरो, आहे का भारी झीरो झीरो, एकशे वेळ ठेवली झीरो, फाय इंटू झीरो झीरो, झीरो अपॉन टू झीरो, आता काय ठेवत आहे फोर ठेवा, फोर किंवा छोटी पाहिजे मामा, छोटी ठेवा, मोठी होती पाँच चौक वीस, वीसला दोन भागलं दहा होते, मोठं होते छोटे ठेवा, काय ठेवता मायनस टू ठेवी, मायनस टू किती भारी बघ, मायनस टू इंटू फाय मायनस टेन, मायनस टेन अपॉन टू, मायनस टेन अपॉन टू मायनस फाय, फेर काय पाहिजे मायनस टू मायनस फाय, बघा आहे का बरोबर, कल्पना काय, तर मायनस टू तुम्ही ठेवला तर टूला टू जाणार आणि मायनस साईन राहणार, म्हणजे मायनस साईन फाय लागणार म्हणजेच मायनस फाय, अशा पद्धतीने हे पाचव्या इक्वेशनची टेबल तुम्हाला तयार करून दिली आहे, त्याचा स्क्रीनशॉट मारा आणि ग्राफ काढा. याच्यामध्ये लास्ट एक्झाम्पल नंबर सिक्स, टू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू फोर, थ्री वाय मायनस एक्स इज इक्वल टू फोर, हे पहिल्यांदा लिहून घेतो, टू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू फोर, काय करायचं ठरलं आपलं, वायची टर्म एका बाजूला, मायनस थ्री वायचं तिकडे होईल प्लस थ्री वाय, इथं हा टू एक्स प्लस फोरचा मायनस फोर, पुन्हा साईड चेंज करा, आदला बदल फक्त, म्हणजे थ्री वाय इज इक्वल टू टू एक्स मायनस फोर, नंतर इथं वाय पाहिजे एका बाजूला वाय ठेवला, वाय इज इक्वल टू हा काय टू एक्स मायनस फोर मल्टीप्लाय थ्रीचं इकडं डिवाइड थ्री, याचं लगेच टेबल बघूया, किती छान मेथड आहे बघ, या मेथडने केलं की चुकत नाही आणि कोऑर्डिनेट्स पॉईंटमध्ये येणार नाहीत, आपले शोधता येतील, म्हणजे प्लॉट करताना पण सोपं जाईल, आता न्युमरेटर असायला पाहिजे की त्याला थ्रीनं डिवाइड करता आलं पाहिजे, खाली थ्री म्हणजे थ्रीनं डिवाइड करता आलं पाहिजे, थ्रीनं डिवाइड करता आलं पाहिजे म्हणजे तीनच्या पटीतली संख्या पाहिजे, थ्री सिक्स नाईन किंवा निगेटिव्ह, निगेटिव्ह थ्री, निगेटिव्ह सिक्स, निगेटिव्ह नाईन, अशा पद्धतीनं न्युमरेटरला आलं पाहिजे, मग काय करूया बघा, सिक्स येण्याकरता काय करूया, इथं थ्री ठेवला किंवा वन ठेवला, वन ठेवलं तर काय होईल बघा, किंवा टू ठेवूया टू झिरो होईल बघा, टू ठेवला तर टू इंटू झिरो झिरो नाही होत, झिरो मायनस फोर नाही होत, वन ठेवलं वन तर टू मायनस वन ठेवा, मायनस वन, मायनस वन इंटू टू, मायनस वन इंटू टू मायनस टू, मायनस टू मायनस सी फोर मायनस सिक्स, आहे का भारी, काय ठेवली मायनस वन, मायनस वन इंटू टू मायनस टू, मायनस टू मायनस फोर मायनस सिक्स, मायनस सिक्स अपॉन थ्री मायनस टू, काय ठेवत आपण मायनस वन, मायनस वन इंटू टू मायनस टू, पुन्हा मायनस फोर, मायनस टू मायनस फोर मायनस सिक्स, मायनस सिक्स अपॉन थ्री मायनस टू, एवढं असं मनात करता आलं पाहिजे, न लिहिता रफ वर्क न करता जमायला पाहिजे, म्हणजे परीक्षेतला वेळ वाचेल, कारण एवढा अख्खा टेबल तयार केल्यानंतर फक्त अर्धा मार्क पुन्हा पुन्हा सांगतो येते, दुसरी व्हॅल्यू काय ठेवूया बघा, पाच ठेवली तर काय पाच दुने दहा, आणि दहामधून चार राहतील सहा, सहाला पुन्हा तीननं भाग जाईल, आहे का भाई, काय ठेवलं आपण पाच, पाच दुने दहा आणि दहामधून चार गेले सहा, सिक्सला थ्री डिवाइड केलं टू, बघा आहे का बरोबर, पुन्हा थ्री टू जा नाही फाय ठेवल्या, फाय टू जा टेन, टेन मायनस फोर सिक्स, सिक्स अपॉन थ्री टू बरोबर आहे फाय टू, आणखी कोणती ट्वेल येईल बघा, इथे एट जर ठेवला एट अपॉन तर ट्वेल येईल, आठ दोन सोळा, सोळामधून चार गेले बारा, आणि त्या बाराला तीननं डिवाइड केली ती फोर, आहे का भारी, काय ठेवली एट, छोटी बी ठेवता येईल पाहिजे आपण, एट ठेवा समजा एट, आठ दोन सोळा, सोळामधून चार गेले बारा, बाराला तीननं डिवाइड केलं फोर, पेर मिळाली एट फोर, तर दुसरं इक्वेशन काय पहा,
3y minus x is equal to 4. बघा 3y minus x equal to 4. आपण y बरोबर जाणायचे ते. इथं काय ठेवूया 3y is equal to हा काय काय आहे पहिला 4 minus x तर करायचा plus x बरोबर का बघा इथं 3y 4 as it is minus x plus 6 नंतर ह्या मल्टीप्लाय 3 चा करायचा तिकडे डिवाइड म्हणजे काय होईल y is equal to 4 plus x as it is मल्टीप्लाय 3 चा करायचा डिवाइड 3 याचा लगेच टेबल बघा छान ऐका वाढी किती मेथड वाढी बघा x y आता न्यूमरेटरला 3 ने डिवाइड करता आलं पाहिजे तो 3 च्या पट संख्या पाहिजे मग 6 येणे करते तर 2 ठेवूया 4 प्लस 2 किती होईल 6 6 ला 3 ने डिवाइड केले की 2 काय ठेवली x ची व्हॅल्यू आपण 2 बघा 2 4 आणि 2 6 6 ला 3 ने डिवाइड केले की आला 2 3 वाली 2 2 पुन्हा काय ठेवूया 4 ठेवला 5 ठेवला 5 5 प्लस 4 5 प्लस 4 किती होईल 9 ऐका भाई 5 5 प्लस 4 9 9 अपॉन 3 3 बघा पॉइंट प्लॉट करायचं सोपं जाईल का नाही 5 ठेवली 5 आणि 4 9 9 ला 3 ने भागले की 3 म्हणजे पॉइंट मध्ये येणार नाही आणि काय का दिशा होता मायनस 1 ठेवली तर काय होईल मायनस 1 4 minus 1 3 ऐका भारी काय ठेवली minus 1 x value minus 1 म्हणजे 4 minus 1 किती येणार 3 आणि 3 upon 3 1 अशा तुमच्या तुम्ही शोधू शकता काय आलं मग minus 1 आणि 1 पहिली minus 1 x value minus 1 आणि y ची 1 अशा पेअर तयार करा हे टेबल तयार करणं म्हणजे अर्ध काम आहे प्लॉट करणं सोपं काम आहे पॉइंट प्लॉट करून नवीपासून करतोय पण असले वेगवेगळे असे पॉइंट असणार आहे वेगवेगळे असे कोएफिशिएंट देतो एक्स ला कोएफिशिएंट आहे वाय ला कोएफिशिएंट आहे अशी असली जर इक्वेशन असतील आणि मला वाटतंय याच्या अगोदरच्या ह्या सगळ्या एक्झाम्पललाच पुस्तकात स्टार दिला स्टार म्हणजे काय काय अवघड नाही परंतु थोडस बुद्धीला चालना देणार आहे हायर ऑर्डर थिंकिंग उच्च विचार कौशल्यावर आधारित असं आहे थोडंसं डोकं चालवायचं आता हे टेबल तयार करा त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या त्याचे ग्राफ काढा आणि या प्रॅक्टिस सेटच्या अगोदर सॉल्व केलेली एक्झाम्पल आहेत ती सुद्धा सोडवा आणि या ठिकाणी हा प्रॅक्टिस सेट आपला 1.2 कंप्लीट झालेला आहे याचे सर्व ग्राफ काढा प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करा नेहमी सांगतोय परफेक्शन मिळवायचं असेल तर प्रॅक्टिस करण्याशिवाय पर्याय नाही म्हणून प्रॅक्टिस करा परफेक्शन मिळवा बेस्ट लक